शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदान येथे होत आहे। मुख्य नेता एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक हे या ठिकाणी दाखल होतील। मात्र तत्पूर्वी दोन्ही ही शिवसेनांमध्ये रंगला होता तो म्हणजे टीजर वॉर हा आपण पाहायला मिळाला होता। एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून जो टीजर लॉन्च करण्यात आला होता मर्द निष्ठावंत यासारख्या शब्दांना वजन देत त्या ठिकाणी शिंदे गटांना अपरोक्त अशी टीका करण्यात आली होती। त्यालाच प्रतिउत्तर या ठिकाणी शिंदेंकडनं देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार यांचा बॅनर लागलेला आहे आणि त्या बॅनरवरती एक नेता एक पक्ष एक विचार एक लव्य एकनाथ असं स्लोगन देण्यात आलेलं आहे जे सगळ्यांचंच या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहे। त्यामुळे टीजर वॉर नंतर आता पुन्हा एकदा बॅनर वॉर हा देखील रंगलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। दसऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य असे फलक लावण्यात आलेले आहेत झेंडे लावण्यात आलेले आहेत त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो भगवामय झाल्याचं पाहायला मिळत आहे। उद्याच्या सभेमध्ये दोन्ही नेते एकमेकांवरती काय टीका करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यामुळे उद्याचा दिवस हा दोन्ही शिवसेनासाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे। दीपक जैतापकरसह मी सूरज सावंत साम टीव्ही न्यूज मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।